नमस्कार जाऊ दे तो खाऊ मजेतराव चॅनल वरती मी सूरज माने पाटील तुमचं स्वागत करतोय। विटा म्हटला की खायचा विषय हराड आहे, कारण दुसरं कोल्हापूर म्हणतात तर चालू आज जरा डोसा खायचा मूड झालता म्हणून आलतो विट्यात। विटा मायनी रोडला एक फेमस असलेलं ठिकाण आहे दावंगिरी लोणी डोसा म्हणून, मला सजेस्ट केलं आणि जाम फेमस पण आहे, काय सांगायची पण गरज नाही। तसं विटा मायनी रोडला आला तुम्हाला हा गाडा दिसून जाईल दावंगिरी लोणी डोसा म्हणून। याच ठिकाणाला मी डोसा खाण्यासाठी आज आलोय, तर आपण बघूया साला डोसा काय पडतो। विट्यातला फेमस दावंगिरी लोणी डोसा जिथे आपण आलो आपले मालक बरोबर आहेत। दादा नमस्कार, नाव काय तुमचं? चंद्रकांत कोरडे। किती वर्ष झाले ते चालू पूर्ण? साधारण 8 वर्ष पूर्ण झाले। 8 वर्ष झाले विट्यामध्ये सगळ्या लोकांना तुम्ही यार्ड लावले, काय असं घालतंय डोश्यामध्ये आम्हाला सांगा, काय 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 पद्धती डोस आहेत आपल्याकडे? स्फूर्तीचं लोणी। स्फूर्तीचं लोणी ते असं आहे। आपल्याकडे किती प्रकारचे डोसे वगैरे आहेत किंवा बाकीचे आहे ना आयटम काय? 5 प्रकारचे डोसे मिळतात हा आपल्याजवळ। आपला लोणी डोसा आपला फेमस जो आहे तो, त्याचबरोबर स्पंज डोसा, पेपर डोसा, उत्तप्पा आणि स्टफिंग केलेला कट डोसा, असे 5 प्रकार आहेत। आम्हाला खायसाठी तुम्ही काय सजेस्ट कराल? पहिल्यांदा लोणी डोसा। लोणी डोसा, लोणी डोसा, लोणी डोसा आपण तयार करताना बघूया। लोणी डोशाची किंमत किती राहणार? आपल्या इथं 45 रुपये आपण ठेवलेली आहे। बरं, अगदी मापकदारात गरीबातल्या गरीब लोकांना प्रसादा ते परवडलं पाहिजे। ही पीठ जी असते प्रॉपर, म्हणजे आता आम्हाला आयडिया नाही त्याची की कशा कशा प्रसाद तयार केलं जात, नॉर्मल त्याच्यामध्ये काय मिक्स केलं जात? तांदूळ, हा, उडीद डाळ, त्यानंतर फर्मेंटेशनसाठी थोडं मेथी ते भिजवून ठेवायचं। भिजवून ठेवायचं एक साधारण 8-10 तास भिजवायचं, त्यानंतर बारीक करायचं, त्यानंतर पुन्हा एक टेम्परेचरनुसार उन्हाळा असेल तर 1-2-3 तास, थंड दिवस असतील तर थोडं 1-2-3 तास अजून एक्स्ट्रा द्यायचे पीठ फुगण्यासाठी। पीठ फुगल्यानंतर तुम्हाला हा लुसलुसीत डोसा असा या पद्धतीने येणार आहे। अच्छा, दादा दिलेली टिप्स लक्षात ठेवा, बघू शकता अशा प्रकारचे एकदम स्पॉन्जीनेस आलेला आहे त्याला आणि स्फूर्तीचं लोणी त्याच्यावरती गेलेलं आहे। दादांचं भरपूर नाव आहे ते दावंगिरी लोणी डोसा विटा मायनी रोडला। ह्याच्याबरोबर ती चटणी आणि खोबऱ्याची चटणी आणि बटाट्याची आपली भाजी अनलिमिटेड आहे। अनलिमिटेड चटणी भाजी अनलिमिटेड आहे। ओके ओके, म्हणजे 30 रुपये डोश्यामध्ये तुम्ही अनलिमिटेड चटणी आणि भाजी देणार आहात। संधीचा फायदा तसं घेतच उचित आहे, पण एखाद्याची भूक जर जास्त असते तर ते 100% तू व्हिजिट करू शकता। मस्तपैकी त्याच्यावरती लोणी केलेलं आहे बघा, लोणी मेल्ट होते। काय सुरुवात करताना सर काय सांगताय का? कधी 8 वर्षापूर्वी सुरुवात केली त्याच्या अगोदर काय होतं काय? आपला स्पंज डोसा तयार होते हा लोणी डोसा, आणि आता लोणी डोसा आपला तयार होते। आता हा जो बनवणार आहे तो स्पंज सेट डोसा, दोन नाव आहे त्याला, स्पंज डोसा पण म्हणतात आणि सेट डोसा पण म्हणतात, 3 येतात एका प्लेटला, त्यामुळे सेट डोसा पण म्हणतात। दोन्हीची पीठ एकच राहते? हा, ह्या दोन्हीचं पीठ एकच आहे आणि जो साधा पेपर डोसा आपण म्हणतोय त्याचं पीठ वेगळं येते। ओके ओके, त्याच्यामध्ये वेगळं काय राहते? मात्रा जी आहे प्रमाण थोडं कमी जास्त आहे एवढंच, नाहीतर मटेरियल तसं सेमच आहे याच्यात जे आहे तेच आहे त्याच्यामध्ये, फक्त मात्रा प्रमाण थोडं कमी जास्त। एकात स्पंज डोशेची किंमत किती राहणार? तो 65 रुपयाला आहे। 65 रुपये, 65 रुपयामध्ये 3 नग येतात, 3 येणार। ओके, 3 नग, त्यावर चटणी आणि अनलिमिटेड भाजी। आता आमचे जे खवळी लोक बघतायत त्यांना एक प्रश्न असते कायम किंवा लेडीज आहेत की चटणी जी तुम्ही करताय ती बाहेर घरी की होत नाही, तर त्याच्या मागचं कारण काय, असं काय वेगळं त्याच्यामध्ये असतं की उलट आपल्यापेक्षा बाहेर लेडीज चांगल्या करतील? त्यांना तरी पण बघायची आवड असते। महत्वाचं काय पाटवचा मसाला आणि मिक्सरवरचा मसाला ह्या दोन्ही मध्ये जसा डिफरन्स आहे तोच डिफरन्स सेम याच्यावर आहे की आपली जी चटणी आपण बनवतोय ती ग्राइंडरवर बनवतोय दगडी, त्याच्यामुळं त्याची जो चव आहे त्याचा फील आहे तो तुम्हाला चांगला देणार आहे, पाटवच्या मसाल्यासारखा देणार आहे। टिप्स देणार द्यावा, कारण गर्दी भरपूर असते ते डोसा खाल तुम्ही बघितला त्याला। विटा मायनी रोडला आहे, पहिलाच गाडा आहे दादांचा, कधी आला विट्याला तर 100% व्हिजिट करा। आपला हा स्पंज डोसा तयार व्हायला लागलाय, अलीकडे लोणी डोसा भरपूर प्रमाणात लोणी वापरलेला, हा लोणी डोसा हा।
माझं नाव विक्की. विक्की प्रॉपर कुठलं? विटा. विटा. विटास. इकडे दावणगिर लोंढो चालेस काय काय म्हणजे हो काय मग आपल्याला डोसा आवडतो काय खायचं झालं तर आपण इथेच येतो. काय स्पेशल? काय लोणी डोसा स्पेशल. लोणी डोसा काय असं लोंढो म्हणजे इथं नाही स्पेशल. त्यांच्या डोशाला अशी चव पण आहे वेगळी अशी आणि बरेच लोक येतात त्यांच्या पहिल्यापासून. हो गर्दी काय मज असते आणि सर्विस पण चांगली आहे. विट्याचा फेमस दावणगिरी लोणी डोसा आपल्या स्पॉन्जीनेस एकदम बघू शकता तुम्ही. याची जी किंमत आहे ती फक्त 45 रुपये. त्याच्याबरोबर अनलिमिटेड भाजी आणि चटणी. आपण बघूया टेस्ट. शेवट आहे. चटणीचा विषय जर बघितला ना चटणी एक नंबर क्वालिटीची आहे. चटणीची टेस्ट बेस्ट. मला तर चटणी भरपूर आवडली. बेस्ट आहे. बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की विट्यामध्ये सारखा येते. विट्यामध्ये काय आहे? विट्यामध्ये तुम्हाला टेस्ट मिळते कारण खवय्याची जेवढी लोक आहेत जसं कोल्हापूरचं नाव निघते खवय लोकांसाठी तसं विट्यातल्या लोकांसुद्धा नाव निघते कारण विट्यातले लोकसुद्धा भरपूर औषध खाण्यासाठी तसं वेगवेगळे आयटम तुम्हाला मिळून जाते. ते आपण हळूहळू कवर करणारच आहे. पण राहिला दावणगिरी लोंढोशाचा विषय तर बेस्ट आहे. विटा मायनर रोडला कधी आला तर 100 टक्के इथे थांबा. गर्दी गच्च असते आणि टेस्टला बेस्ट. मी लोंढोसा खाल्ला आहे मला तर एक नंबर वाटलाय. तुम्ही सुद्धा जर विट्यात आला तर 100 टक्के व्हिजिट करा. विटा मायनी रोडला आहे. पहिलाच गाडा आहे दादांचा दावणगिरी लोंढोसा. एक नंबर क्वालिटी आहे कारण आपण जिथे दाखवतो 100 टक्के तिथे चव चांगलीच असत्या. त्यामुळे 100 टक्के व्हिजिट करा. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आपलं मराठी चॅनल नाव आहे जाऊ जिथे खाऊ मजे.